सर मित्रांनो नांगरता नांगरता पाऊस येतो बघा, पटकन एक सर इली बघा। आजच सकाळपासून जागा पावसान सुरुवात केली आहे बघा। आंबे फणस खाता खाता कळाला नाही कधी पावसाळा येईलो, पण आता आंबे फणस रवले बाजूक आणि आता कुरले आणि मासे खाऊचा या रवलेला, मासे कुरले पकडूचा मजा रवलेली आपल्या कोकणातली। आणि छत्री नसल्या आणल्या कारणाने भिजाक झालेला या बघा। नमस्कार मित्रांनो, कलर्स ऑफ कोकण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत करते। तर मित्रांनो कसे आहात सगळे, मस्त मजेत ना? तर मिरग इलो म्हणता म्हणता पाऊस इलो, मिरग झालो पण पाऊस आत्ता लेट इलो जरा यावर्षी। आणि आपली पेरणी रवलेली करूची, अजून पहिल्यांदाच आम्ही आज तर्व पेरताव इकडे आमच्या इकडे। आणि इकडे आग्रात आहे मी पप्पा वगैरे इला, आणि कोपऱ्यांची भाजवळ वगैरे करून झालेली होती आधीच हे बघा। आणि आत्ता हे तर्व पेरूचं म्हणून आत्ता ट्रॅक्टर घेऊन इलाव इकडे भरड्यात, भरड्यात म्हणजे आमच्या आग्रात काजी बिजी आहेत तकडे। यावर्षी अकडे पेरूचो मळवशेत काय पेरूचो नाही तर्व। तर चला अकडे पेरणी करूया, आणि आत्ता आपण भात पेरूचा पहिल्यांदाच। पावसानं काय अजूनपर्यंत इलो नाही, 15 तारीख होईत इली तरी पावसाचं पत्त्या नाही आहे, येता पण बारीक बारीक येता। तर आत्ता तर्व पेरूची सुरुवात आहे, सगळी चालली आहे बघा। आणि आता आपण तर्व पेरूया, नांगरून घेऊया पहिला एकदा। तर मित्रांनो नांगरता नांगरता पाऊस येतो बघा, पटकन एक सर इली बघा। आजच सकाळपासून जागा पावसानं सुरुवात केली आहे हे बघा। आणि पप्पा तिकडे कोण खणतात कॅमेऱ्यावर पाणी येते। वाईज जरा इलो पण बरा आला, जमीन वाईज जरा बरीचशी अजून कडक आहे त्यामुळे ट्रॅक्टर लागत नाहीत नांगर त्यामुळे। आंबे फणस खाता खाता कळाला नाही कधी पावसाळा इलो, पण आता आंबे फणस रवले बाजूक आणि आता कुरले आणि मासे खाऊचा या रवलेला, मासे कुरले पकडूचा मजा रवलेली आपल्या कोकणातली। आणि छत्री नसल्या आणल्या कारणाने भिजाक झालेला या बघा। हे खोळ सरळ जाग जा, भात जाग जा, खोळ उडाली ती बघ। तर मित्रांनो ही बघा एक सर इली पटकन झपकन इली आणि अशी गेली पटकन लाका बघा। आणि हे बघा इकडे सगळं पेरणी चालू आहे, नाना नाही नाना काहीतरी बाहेर गेलं बघा। अर्धं कोपरं नांगरून झाल्यावर पटकन पाऊस इलो, पुऱ्याक द्यावा पेरून अर्ध्याक का तर मित्रांनो हे बघा पेरणी चालू आहे। आणि इकडे भात आपला सारथी भात आहे बघा, घन प्यारा पातळ पेरून घन आजी कसा
सगळीकडे पेरू म्हणजे पावसाचे ढग इले दे बघा. तू कोण खाऊन आजी आजी कोण खाऊन तो मोठो तो मला ओढीत तू. तर पावसाचे ढग पण इले आहेत, पटकन आपण नांगरून घेऊया. हे तर पुरत आला आराम. बघा एका लाईनीत मारीत जायचं की पद्धतशीर कळता बरोबर. आणि आपला भाता सारथी आणि कोमल दोन भाता. आता सारथी पेरता या कोपऱ्यात आणि त्या कोपऱ्यात कोमल पेरूचा. आणि पावसाचं वातावरण असल्याकारणानं गडबड जाम असता पेरणी करताना. लावणी करताना एवढा का वाटत नाही, पण पेरणी करताना पटापटा पाऊस येतात त्यामुळे धांदल बरीचशी असतात. आणि आज बरेच जण पेरणी करतात बरीचशी खाली खालपासून वरती. कोणात त्या अजिबात पेरूत नको तिकडे तात त्यांना सांगतो. कोणात ते पाणी चढणार नाही. पडला नाही खायचं बघा. ऐते ऐते अकडे पासून अकडे राहूला. अकडे नाही मारलास अकडे तसाच आहे. हो भाग बोललो तू. चला मित्रांनो आपण पटकन नांगरून घेऊया. आता पेरणी करून झालेली आहे आणि आता नांगरतो पटापट. असे काय झोम लागता रे आधी पाठी घाल तर मित्रांनो आपले पप्पा ट्रॅक्टर चालवतात. हे बघा कारण जमीन लय कडक आहे त्यामुळे हैराण होत होता. आज बावळे वाय जवळ जवळ येतं त्यामुळे पप्पाने घेतले नाही आता चालू. बघा पाऊस पण गळात सुरुवात केल्या ना मध्ये मध्ये. आणि आता गुटो घालणार नांगरून झाल्यावर. आणि एकच कोपरं पेरूचं म्हणतात. हो काय जमीन जरा ताट आहे त्यामुळे उद्या पेरणार. वाईट जरा उंबळा कवीया जमीन नरम होऊया त्यामुळे जरा उद्या पेरणार. आत्ता पेरणार नाही. मनात दिला तर पेरूच येऊ पण आत्ता नको म्हणतात. आणि हो का पाऊस पण लागता मोठी मध्ये. चला आता येऊन नांगरून गेलो. आता गुट्टो घालून घेऊया पटकन. तर मित्रांनो तर वो एक कोपरं पेरून झालो आणि दुसरं कोपरं उद्या पेरूचा कारण जमीन अजून उंबळली नाही हवी तशी. म्हणजे नरम नाही कडक अजून त्यामुळे उद्या पेरणार. आत्ता एक कोपरं पेरून झालो सारथी भात. आणि हे बघा
या कोपऱ्यात आणि पप्पा सारखं करतात, गुट्टो वगैरे घालून झालो आणि हो कोपरं उद्या पेरूचं. आत्ता दुपारचे 3 वाजलेत, म्हणजे आम्ही दुपारी किती वाजता 2 वाजता चिल्लाव, 3 पण अजून वाजले नाही, त्यामुळे दोनदा नांगरून कोपऱ्याची लेवल वगैरे करू गोवी व्यवस्थित. तर चला संध्याकाळी भेटूया.